नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी, तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज ना आपण एका वेगळ्या आणि छान अशा रेसिपीची किंवा नाश्त्याची रेसिपी बघतोय. बरेच जण ही रेसिपी घरी करतही असतील, पण आजची रेसिपी ना थोड्याशा मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितली, जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्ही ती बनवाल ना तेव्हा ती अगदी मस्तच तुमची रेसिपी बनेल. चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी आज आपण आपल्या रेसिपीमध्ये 1 वाटी रवा आणि टोमॅटोचा वापर असणारी छान अशी रेसिपी बनवतो आहे. आता जो हा आपण रवा घेतलेला आहे, हा रवा तुम्ही बारीक जाड कसाही घेऊ शकता. बरेच जण मला नेहमी कमेंट करत असतात की ताई, जो रवा घेता तो कच्चा घ्यायचा का? तर हो, मी ह्या आधी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा कोणतीही नाश्त्याची किंवा रेसिपी बनवत असतो त्यावेळी रवा नेहमी कच्चा घ्यायचा, कारण भाजलेला रवा असेल तर त्याला बाइंडिंग नसतं. त्यानंतर 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले होते. आता एका मोठ्या बाऊलमध्ये बघा, मी सुरुवातीला हा 1 वाटी रवा मी काढून घेते. तुम्ही हवं तर हे प्रमाण एखाद्या मेजरिंग कपनं पण घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे बारीक रवा असेल ना तरी पण चालेल, फक्त मीडियम रवा असेल ना तर ह्याची रेसिपी खूप छान चविष्ट लागते. त्यानंतर 1/2 वाटी मी दही वापरले. आता बऱ्याच जणांना दही आवडत नाही, त्यांनी ताक किंवा मग 1 लिंबू रस पण वापरू शकता. आता ह्यामध्ये बघा, 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला मी कांदा वापरला आहे. कांदा पण मी अगदी बारीक चिरून वापरला होता. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या ह्याही बारीक चिरून वापरल्या. आणि टोमॅटो बघा, मी 2 मोठे साईजचे टोमॅटो घेतले, ते स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले. त्यानंतर 1/2 चमचा मी जिरेपूड वापरले. जिरेपूड म्हणा खमंगपणा येतो, जिरेपूड नसेल तुम्ही तर अख्खे जिरे पण वापरू शकता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. आता हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपण फक्त कांदा टोमॅटो वापरले. तुमच्याकडे जर असेल तुम्ही तर किसून घेतलेलं गाजर, सिमला मिरची, कोबी अशा बऱ्याच भाज्या वापरून पण ही रेसिपी बनवू शकता. त्यामुळं काय होतं, ही रेसिपी जास्त हेल्दी बनते. बरीच मुलं पालेभाज्या पण खात नाहीत, तर तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये बारीक बारीक चिरून पालेभाज्या पण घालू शकता. मुलांना कळणार पण नाही, ते मात्र अगदी आनंदाने एन्जॉय करत ही रेसिपी खातील याची मी तुम्हाला 100% खात्री देते. आता सुरुवातीला बघा, आपण रवा, दही, कांदा, टोमॅटो हे मिक्स करून घेतलं. आता हे बघा, अगदी कोरडं असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर ह्यामध्ये ना आपण आता थोडंसं पाणी घालण्याचं, एक मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं एक बॅटर बनवून घेणार आहोत. आता पाणी घालताना मी तर पाणी अंदाजे वापरलं आहे, पण सुरुवातीला तर बघा मी 1/2 वाटीला थोडंसं जास्त पाणी वापरलं होतं. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी होणार नाही त्याची वेगळी काळजी घ्यायची. ह्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे वेगळी पिठं वापरली नाही आहेत, फक्त आणि फक्त रवा वापरला आहे. आणि आपण रव्यापासून नेहमी घरी उपमा वगैरे बनवत असतो, त्या उपम्याचा कंटाळा आला तरी पण तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता. आता ह्याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता, जास्त मी घट्टही नाही बनवलं आणि अगदी पातळही नाही बनवलं. तर मी अशा पद्धतीने हे बनवून घेतल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून आता आपण 10 मिनटं हे रेस्ट करायला ठेवणार आहोत, कारण आपण ह्यामध्ये रवा वापरला आहे. रवा चांगला भिजला गेला पाहिजे, मगच ही रेसिपी खूप छान लागते. 10 मिनटानंतर बघा, आता आपण झाकण काढून घेतलं. आता आपण चेक करून घेऊयात. जर ह्या स्टेजला तुम्हाला वाटलं की हे बॅटर थोडंसं घट्टसर बनलेलं आहे, तर तुम्ही ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी वापरू शकतो. आता बघा, मगाशी आपण थोडं पातळ असं भिजवलं होतं, पण आता रवा जो आहे तो बऱ्यापैकी ना पाणी ओढून घेतलं आहे, त्यामुळे ना थोडंसं घट्टसर असं बॅटर झालं आहे. इतकं घट्टसर आपण जर ही रेसिपी करायला जाऊ ना, तर रेसिपी खाताना थोडी म्हणावी अशी मजा येत नाही. थोडीशी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये असेल ना तर खाताना ही रेसिपी खूप छान लागते. तुम्ही हवं तर ही अशी पण बनवू शकता, पण मला इतकी घट्ट नको आहे. बरेच जण नेहमी जेव्हा ही रेसिपी बनवतात तेव्हा पीठ अशाच पद्धतीने हे घट्ट बनवतात आणि त्यामुळे थोडं जाड असं बनतं आणि खाताना ना मग आपल्या ह्या रवा उत्तापाची मजा येत नाही. तर आज आपण ना रवा टोमॅटो उत्तापा किंवा मसाला उत्तापा बनवतो आहे. आमच्या इकडे एक रेस्टॉरंट आहे, त्याच्यामध्ये ना एक खूप मस्त असा उत्तापा भेटतो, पण हा उत्तापा ना खूप जाड नसतो, अगदी छान असा क्रिस्पी पण असतो आणि खाताना तो खूप मस्त लागतो. तो कसा बनवतात ह्याची मी जेव्हा कृती त्यांना विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, ह्याआधी देखील मी बऱ्याच वेळा थोडं घट्टसर असं पीठ करायचे आणि त्यामुळे ना रवा ना थोडासा जाडसर बनला ना, तो खाताना नको वाटतो. म्हणून मी काय करते, मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, तर अशा पद्धतीनं हे जे मिश्रण आहे ते भिजवून घेते. आता सगळ्यात शेवटी किंवा करायच्या वेळी आपण याच्यामध्ये 1/2 चमचा अगदी कमी थोडासा आपण सोडा घातला. हा आता हा खायचा सोडा वापरलाय, तुम्ही हवं तर इनो पण वापरू शकता. आणि जर तुम्हाला इनो किंवा काहीच वापरायचं नसेल तर हे बॅटर 4 ते 5 तास फर्मेंट पण करू शकता. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर गॅसवरती बघायचं की मी नॉनस्टिकचा तवा ठेवला होता, तवा चांगला आता आपण गॅस मोठा ठेवून गरम करून घेतला. ह्यावरती तर आपण ब्रशनं अशा पद्धतीनं तेल लावून घेतलं. आता गॅस थोडासा मीडियम करायचा आणि आपण जे बॅटर बनवून घेतले ना ते छानपैकी पुन्हा एकदा मिक्स करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं ना अगदी त्याच पद्धतीनं हे ओतून घ्यायचं. तर बघा, मी मधल्यामध्ये फक्त ही जी पळी येते अशा पद्धतीनं ओतून घेतली.
जर बॅटर आहे ना ते बऱ्यापैकी पातळ असलं मग ते आपोआप सगळीकडे पसरतं. जर तुम्ही बॅटर घट्टसर केलं असेल ना तुम्हाला थोडंसं ते पसरावं लागेल. आणि ते जाडसर बनलं ना की तो उत्तप्पा खाताना मजा येत नाही, ते एकदम असं जाड लागतं आणि त्यामुळे बरीच मुलं खात नाहीत. मग अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तप्पा करून द्याल ना तर अगदी मस्त लागतो. हा हेल्दी व्हेजिटेबल उत्तप्पा म्हणून पण तुम्ही देऊ शकता. आता गॅस मिडियम केला आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटं वाट पाहायची. 2 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घेऊयात. वरची बाजू पण बघा छान कोरडी झाली आहे. कांदा टोमॅटो हिरवी मिरचीमुळे ना ते अगदी छान कलरफुल पण दिसते. आता वरून आणि कडेनं मी थोडंसं तेल सोडून घेतलं. तुम्ही हवं त्या तेलाच्याऐवजी लोणी तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकता. ह्याआधी पण मी रेसिपीमध्ये तुम्हाला लोणी किंवा बटरचा वापर करून ही रेसिपी दाखवली होती. तर आता बघा हे छानपैकी पलटवून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याला छान जाळी पडलेली आहे. रंग प्रतिमाला आहे आणि तुम्हाला कडेनं दिसत असेलच हा जो उत्तप्पा आहे ना तो अगदी छान कुरकुरीत पण बनला आहे. उत्तप्पा ना थोडासा कडेनं कुरकुरीत आणि मध्ये जर सॉफ्ट स्पॉन्जी असेल ना तर तो अप्रतिम लागतो. तर तो कसा बनवायचा ह्याची परफेक्ट रेसिपी मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये विचारली होती आणि त्या सगळ्यांसाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. तर अप्रतिम असा आपला हा उत्तप्पा तयार झाला आहे. जाळी पण छान पडलेली आहे आणि दिसायलाही तो अगदी अप्रतिम झालेला आहे. तर आता हा उत्तप्पा आपण काढून घेऊयात आणि आणखीन एक अशाच पद्धतीने आपण उत्तप्पा बनवून घेऊयात. तुम्ही हवं तर ना हा उत्तप्पा बनवताना वरून थोडासा मसाला चटणी किंवा कांदा लसूण चटणी किंवा मेथकूट ह्याचा देखील वापर करू शकता. ज्यामुळे ते आणखीन खाताना खूप छान टेस्टी लागेल. तर आता बघा पुन्हा मी तव्याला थोडं तेल लावून घेतलं. बॅटर छान असं मिक्स करून घेतलं आणि पळी भरून बॅटर मी मधल्यामध्ये अशा पद्धतीने हे सोडून घेतलं. बॅटर बऱ्यापैकी पातळ असल्यामुळे ते छान असं पसरलं जातं आणि त्याला छान जाळी देखील पडते. गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं. सोडा वापरल्यामुळे ना तर अगदी मस्तपैकी त्याला जाळी पडते आणि त्याबरोबर बॅटर पातळी असल्यामुळे ना ते कुरकुरीत आणि त्याबरोबरच खायला पण मस्त लागतं. तुम्ही हवं तर ह्या उत्तप्प्यांसोबत ना शेंगदाणा चटणी पण बनवू शकता. अप्रतिम लागते. आमच्याकडे जेव्हा हा आम्ही उत्तप्पा घेतो ना रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेव्हा ह्या उत्तप्प्यावरती ना अशी कांदा लसूण चटणी आणि शेंगदाण्याची चटणी वस्तपैकी वरून घातलेली असते. अप्रतिम लागतो. त्यासोबत ना आपले कोणती तुम्ही पातळ चटणी पण सर्व करू शकता. अप्रतिम लागतात. नाश्त्याला असू देत, संध्याकाळच्या वेळी छोट्याशा भुकेला असू देत, कारण आता मुलांना सुट्टी पडते. मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा हट्ट करतात की काहीतरी वेगळं बनवून दे, आम्हाला काहीतरी वेगळं खायचं आहे. तेव्हा प्रश्न पडतो की आता वेगळं काय बनवून द्यायचं. त्यावेळी ते हेल्दीही असावं. आपण रोज रोज त्यांना पिझ्झा वगैरे देऊ शकत नाही. त्यावेळी तुम्ही अशी रेसिपी बनवून द्या. मुलं अगदी आनंदाने एन्जॉय करत ही रेसिपी खातील याची मी तुम्हाला खात्री देते. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यामध्ये बघायला देखील मिळतील. आता ह्या उत्तप्प्यावरती ना मी फक्त वरून कांदा लसूण चटणी घातली होती जी आपण रोज घरी वापरतो ना. त्यामध्ये भरपूर मसाले आपण वापरून ती चटणी बनवली असते. त्यामुळे त्याचा मसाल्याचा फ्लेवर अप्रतिम लागतो ह्या उत्तप्प्यामध्ये. त्यामुळे कोणत्याही चटणीची किंवा कशाचीही गरज लागत नाही. अप्रतिम असे उत्तप्पे कुरकुरीत त्याबरोबर सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे मस्त जाळीदार उत्तप्पे तयार होतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ करून बघितलात, ही रेसिपी आवडली, तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला सांगायला विसरू नका, जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये बघितले जातात. तर आता बघा हा उत्तप्पा अप्रतिम झाला आहे. छान रंगही आला आणि बराच वेळ झाला तर ते कुरकुरीत जातात. ही सगळी जास्त मोठी खासियत आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा. आणि ही भन्नाट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक देखील करा. चला तर भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.